सोशल मीडियाचं महत्त्व आता सर्वच राजकीय नेत्यांच्या लक्षात आलंय. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सहज आणि अधिक प्रभावीपणे पोहोचता येतं. त्यामुळेच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर नेते मंडळी अधिक सक्रिय झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्रभावी रील्स क्रिएटर्सचा सन्मान केला. या सोहळ्यात त्यांनीही नव्या पिढीला रील्सच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं. आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उत्तम रील्स बनवणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाच केली आहे. मनसेनं काही दिवसांपूर्वी रील बाल्स हा कार्यक्रम घेतला, त्यामध्ये रील स्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात रील्स बनवण्याचं आवाहन तरुण पिढीला केलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा 60वा वाढदिवस 5 ऑगस्ट रोजी झाला. या वाढदिवसाला आपण अज्ञात स्थळी जाणार असल्याचं आव्हाड यांनी एक दिवस अगोदरच जाहीर केलं होतं, मात्र ठाण्यातील कार्यक्रमात ते दिसून आले. ठाण्यातील रंगायतन सभागृहात राष्ट्रवादीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. मणिपूर जळत आहे, महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचं काम सुरू असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुमच्यासारख्या पिढीनं करायला हवा, तुम्ही रील्स बनवता का असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थितांना विचारला. तसंच नसेल बनवत तर बनवायला शिका असंही ते म्हणाले. त्यासाठी मी आता सर्वोत्तम रील्सची स्पर्धाच भरवणार आहे, त्यामध्ये सर्वोत्तम रील्ससाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं आव्हाड म्हणाले.